आपण नोटांवरचं जर का चित्र बघितलं तर आपल्याला असं नाही वाटत की ते चित्र भावनिक प्रतिसादातून तयार झालेलं चित्र आहे ते अत्यंत तांत्रिक पद्धतीने बनलेलं चित्र असतं तर मला असं वाटतं की द्युररच्या चित्रामधला जो तटस्थपणा जाणवणारा जो भाग आहे तो कदाचित त्या प्रिंट मेकिंगच्या त्याच्या तंत्रामुळे सुद्धा त्याच्या रेखाटनावरती परिणाम झाला असं आणि म्हणून आपण आता अशा प्रकारच्या ऑब्झर्वेशन म्हणून दुसऱ्या प्रकारच्या प्रक्रियेकडे जाऊ जिथे निरीक्षण केलं जात आहे पण ते निरीक्षण करताना चित्रकाराची भूमिका ही अतिशय निरीच्छवादी किंवा आपण असं म्हणू की तो समोरच्या अनुभवामध्ये भावनिक पातळीवरती किंवा वैचारिक पातळीवरती गुंतलेला नाही तो समोरच्या दृश्याकडे जरी ते त्याचे मित्र असतील मॉडेल म्हणून बसलेले किंवा परिचित असतील तरी सुद्धा तो ड्रॉइंग करत असताना भावनिक प्रतिसादातून तो चित्र काढत नाही हे लुसिन फ्रॉइड या चित्रकाराचं ड्रॉइंग आहे आणि आता तुम्हाला त्यातला जो तपशील आहे त्याच्यावरनं लक्षात येईल की किती वेळ लागला असेल ड्रॉइंग करायला यु नो आणि आपल्याला हे ड्रॉइंग बघताना ह्याचीही जाणीव होते की त्याचं केस त्या उशीच्या पडलेल्या चुण्या किंवा त्याच्या कपड्याचं टेक्शर त्याच्या दाढीचं टेक्शर किंवा त्याच्या एखादा व्यक्ती खूप वेळ एकाच अवस्थेत बसल्यानंतर त्याचे जे काही डोळ्यांची नैसर्गिक अवस्था होऊ शकते ज्याच्यामध्ये एकाच दिशेला ती व्यक्ती बघत नाही आहे तर तो जो पडलेला दोन डोळ्यांमधला फरक किंवा त्याचा चेहऱ्याचा मांसल भाग हा असा थोडासा लोंबणं वजनाने असं सर्व भाग तो बघतोय आणि अशा सर्व भागांना सारखंच महत्त्व देऊन तो पाहतोय आणि त्याचं तो फक्त टिपण करतोय त्याची तो नोंद घेतोय एका अर्थी कागदावरती तो असं म्हणत आहे की माझं चित्र छान दिसायला पाहिजे किंवा ड्रॉइंग केल्यानंतर या व्यक्तीचा चेहरा छान दिसायला पाहिजे म्हणजे जे याच्या आधीच्या चित्रामध्ये आपण बघू की आंग्र फार लक्षपूर्वक हे करतोय की चेहरा खूप छान दिसेल चेहरा अत्यंत रेखीव दिसेल त्याच्यामधले डोळे त्याचा आकार त्याचं सौंदर्य हे प्रेक्षकाला आकर्षक असं वाटेल अशा पद्धतीची कुठचीच भूमिका आपल्याला इथे दिसत नाही इथे फक्त तो नोंद घेतोय जे समोर दिसतोय म्हणजे लुसेन फ्रॉइड एक एक पोर्ट्रेट करायला दीडशे दोनशे सिटिंग घ्यायचा तर म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की बापरे म्हणजे दीडशे दिवस एक पोर्ट्रेट दोनशे दिवस एक पोर्ट्रेट म्हणजे खूपच झालं तर मग तर तो सारखा असं म्हणतो त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये की मला सारखी शंका येते की मी जे रंगवतोय ते मी खरंच पाहिलं आहे का त्याच्यामुळे मी परत परत पाहतो एकाच गोष्ट जी जरी मी आधी पाहिली असली तरी आणि मग मला खात्री वाटली की हां मी मेमरीनी काहीही ड्रॉइंग करत नाही आहे किंवा मी माझ्या कल्पनाशक्तीने ड्रॉइंग करत नाही आहे तेव्हा मग मी ड्रॉइंग करतो तर ह्या प्रक्रियेतून तयार झालेली त्याची चित्र आहेत आणि मला आश्चर्य त्याचं वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहत आहात आणि अत्यंत आपण म्हणू की मन लावून किंवा अगदी बारीक लक्ष देऊन करतात आणि ते करत असताना सुद्धा आपला प्रतिसाद म्हणजे आता तुम्ही हे चित्र बघितल्यावरती असं नाही म्हणालं की वा कि सुंदर किती सुंदर लेस ड्रॉ केली आहे समजा किती वेळ लागला असेल म्हणजे आपल्या ज्या नेहमीचे हेतू असतात म्हणजे बऱ्याच वेळेला चित्रकार खूप तपशिलात ड्रॉईंग करतात आणि त्याचा प्रतिसाद केवळ एवढाच असतो की किती वेळ लागला आणि खूप छान तपशील केला आहे तुम्ही आपल्याला असं लक्षात येईल की आपला, आपला प्रतिसाद असं झाला नाही हे ड्रॉईंग बघताना कारण त्या ड्रेसचे लेस आणि त्याचा जो काही नाजूकपणा आहे तो शेवटी त्याच्या रेखाटावनामध्ये आलेला आहेच म्हणजे असं नाही झालं की, की तो जो काही फील आहे त्याची जी काही संवेदना आहे ती नाहीशी झाली आणि केवळ तपशील पाहिले आहेत या घटकाकडे आपलं तो लक्ष वेधून आहे यु नो कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तपशिला तपशिलामध्ये काम केलं आहे यु नो याकडे लक्ष जातं म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही मिनिएचर पेंटिंगसुद्धा बघत असाल आजकाल रंगवलेली तर आपल्याला लक्षात येईल की आपलं लक्ष चित्रकार या गोष्टीकडे व्यचतोय की मी खूप वेळ काम केलं आणि खूप तपशिलामध्ये काम केलं आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून मला संवेदना काय निर्माण होते, का होते ते काहीच निर्माण होत नाही तर त्याच्या उलट इकडे तपशिलात बघितलं आहे खूप गोष्टी पण शेवटी तो तुम्हाला एक विशिष्ट संवेदना देतोच म्हणजे त्या डोळ्याचा ओलावा असेल किंवा चेहऱ्यावरचा भाव असेल किंवा केसांचा एक विशिष्ट प्रकारची चमक असेल किंवा ड्रेसमधल्या त्या लेसचा नाजूकपणा असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणवतील हे डेविड हॉकनीच ड्रॉइंग आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने नोंद घेतं फक्त डेविड हॉकनीच्या चित्रामध्ये जर का आपण पाहिलं लुसियन फ्रॉडच्या तुलनेमध्ये तर तो रेषेचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो म्हणजे काही वेळेला फक्त बिंदूंची रेषा वापरेल कधी एखादी तुटक रेषा वापरेल कधी अत्यंत बारीक अशी सलग रेषा वापरेल आणि त्यामुळे तुलनेने जरी त्याचं चित्र कमी भरलेलं असलं लुसेन फ्रॉडच्या ड्रॉइंगच्या तुलनेत तरी तो तितक्याच पद्धतीने पोत मात्र आपल्याला सूचित करत असतो म्हणजे इथे सुद्धा जे टोपीचा एक वेगळ्या प्रकारचा कडकपणा आणि दाढीचा वेगळ्या प्रकारचा पोत आणि कपड्यांच्या वेगळ्या प्रकारची जाडी आणि खुर्चीचा धातूचे जे पाईप स्टीलचे अशा ज्या वेगळ्या गोष्टी आहेत तो पाहतो आणि त्याची दृश्य पातळीवरती नोंद घेतो आणि मग ते रेषेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वापरातून तो ड्रॉइंगमध्ये आणतो कारण ड्रॉइंग करण्याचा ज्यांना अनुभव असेल आपल्याला माहिती आहे की आपण पाहून आकार मात्र निश्चित ड्रॉ करत असतो पण आपल्याला माहिती आहे की पेन्सिल शेडिंगमध्ये आपल्याला कळतं की केस आणि त्वचा आणि कपडे हे तीन वेगवेगळे पोत आहेत मॉडेलचे तर ते आपल्या पेन्सिल ड्रॉईंगमध्ये येतात का असं जर का आपण प्रश्न विचारायला लागला तर आपल्या समोर किती वेगळ्या प्रकारची आव्हानं तयार होतात तर त्या दृष्टीने ही ड्रॉइंग जर का बघितली तर आपल्यालाच लक्षात येईल की तो केवळ समोर बसलेल्या माणसाचा आकारने ड्रॉ आहे तर तो ह्या तपशील जे दृश्या अनुभवाचे भाग आहेत त्याची तो नोंद घेतोय वेगळ्या पद्धतीने आणि त्याचंच एक वेगळं स्वरूप म्हणजे आता डेव्हिड ऑकनी तर समकालीन चित्रकार आहे एका अर्थी परंतु हे ड्युररचं ड्रॉइंग आहे पंधराशे चौदा साली केलेलं त्यांनी लिहून ठेवलंय त्याच्या आईचं केलेलं ड्रॉइंग आणि इथे मला असं वाटतं की आपण याही एका गोष्टीकडे दे लक्ष देऊया की चित्रकार वेगळ्या माध्यमाचा वापर करतात म्हणजे कधी पेन वापरतात कधी पेन्सिल वापरतात कधी खडू वापरतात कधी चारकोल वापरतात तर इथे जे त्यांनी चारकोल आहे तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की त्याचा जो एक धुसरपणा जो तयार होतो चारकोलच्या रेषेचा आणि त्याच्यातून जो काही एक ग्रे टोन तयार होतो तर त्याचा त्या म्हातारी त्याची जी आई आहे तर तिचा चेहरा आणि त्या चेहऱ्यावरची जी मऊ सरशी जी काही त्वचा आहे तर त्याचा तो फील कशा पद्धतीने ड्रॉईंगमध्ये आणतो okay. हे आपल्याला इथे दिसून येतं uh, yes, ड्रॉइंग या संकल्पने बघताना ही एक कॉग्नेटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे असं माझं समज आहे की त्यामध्ये इंटेलेक्ट प्लस इमोशन म्हणजे भावना आणि uh, बौद्धिकता हे दोन्हीचं मिश्रण त्या ठिकाणी uh, सातत्याने होत असतं काही वेळेला बौद्धिकतेचं प्रमाण जास्त असतो बरोबर काही वेळेला भावनिकता कदाचित एवढा मिनिमम असतो की त्याच्यात जाणीवही आपल्याला किंवा चाहूलही तिच्या चित्रात लागणार नाही जसं की आपण आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स बघतो पण लिक ओर्बोजरच्या मग अशी बघताना एका ओरबोजरच्या एका ड्रॉईंगमध्ये आपण पाहिलं मग त्यामध्ये भावनिकता ही संकल्पना आपण इमोटिव्ह सेंटिमेंट न म्हणता इमोटिव्ह या सेन्सने बघावं हां नाही आणि मला असं वाटतं की आपण जर का द्युरच्या ड्रॉइंगकडे परत एकदा जायचं ठरवलं म्हणजे तर मला असं वाटतं की द्युरर हा चित्रकार होता आणि त्याचबरोबर तो प्रिंट मेकर पण होता म्हणजे आणि त्याच्यामुळे आपण जर का आपल्या नोटांवरची म्हणजे सध्या नोटा खूप चर्चेत आहेत आपण नोटांवरचं जर का चित्र बघितलं तर आपल्याला असं नाही वाटत की ते चित्र भावनिक प्रतिसादातून तयार झालेलं चित्र आहे ते अत्यंत तांत्रिक पद्धतीने बनलेलं चित्र असतं तर मला असं वाटतं की द्युररच्या चित्रामधला जो तटस्थपणा जाणवणारा जो भाग आहे तो कदाचित त्या प्रिंट मेकिंगच्या त्याच्या तंत्रामुळे सुद्धा त्याच्या रेखाटनावरती परिणाम झाला असं आणि त्यातला जो पण आहे म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की तटस्थपणा हा एक भाग झाला ड्रॉइंगचा आणि भावनिक प्रतिसाद दुसरा मला असं वाटतं की हे दोन्ही भाग एकत्र येतात आणि मग एका विशिष्ट पद्धतीने ड्रॉइंगमध्ये प्रतिसाद देतात तर इथे सुद्धा म्हणजे मला म्हणण्याचा हेतू हाच होता की इथे इथेसुद्धा तो जो नजरेचा भाग आहेच आणि भावनिक जो काही प्रतिसाद आहे तो नकळतपणे चित्रामध्ये आलेला आहे आता इथे ही दोन्ही ड्रॉइंग रेम्ब्राची आहेत आपल्याला लक्षात येईल एक पेन्सिलने केलं आणि एक ब्रश आणि इंकने केलं आहे मला ही दोन्ही ड्रॉइंग बघताना असं वाटतं की रेम्रा खरोखरच ड्रॉइंग करत होता का असा मला अनेक वेळा प्रश्न पडतो म्हणजे जेव्हा मी त्याची एचिंग्ज बघतो तेव्हा कळतं की तो किती रेषेच्या आत साय्याने वर म्हणजे प्लेटवरती ड्रॉइंग करत होते परंतु मी हत्ती बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की इतर चित्रकार जेव्हा हत्ती ड्रॉ करतात तेव्हा ते त्याच्या ते आकाराकडे किंवा त्याच्या आउटलाईनला जास्ती महत्त्व देतात हा माणूस मात्र त्याच्या पोताला महत्त्व देतो त्याच्या त्वचेच्या पोताला महत्त्व देतो आणि नकळतपणे दोन्ही ड्रॉईंगमध्ये तो त्याचा जो कलेचा जो काही मुख्य विषय आहे जो त्याचा अभ्यासाचा विषय आहे की छायाप्रकाशाचा परिणाम नकळतपणे तो त्याचंच निरीक्षण करतोय आणि त्याच गोष्टीचं तो नोंद घेतोय म्हणजे जरी त्याने ब्रश आणि इंकमध्ये काम केलं या मुलीचं ड्रॉइंग करताना तरी लाईट अँड शॅडोचा अभ्यास होतोय आणि नकळतपणे हत्तीचं पण ड्रॉइंग करताना पोत आणि छायाप्रकाश या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे तो पाहतोय असं मला वाटतं आणि मला वाटलं की इथे एक मजा झाली की प्रत्यक्षात ड्रॉइंग करताना रेषा जी ॲक्च्युली अस्तित्वात नाही ती लोक पाहून त्याचा एका अर्थी ती मनामध्ये निर्माण करून ती ड्रॉय करतात आणि इथे हा जरी त्याचं माध्यम वापरत असला तरी तो मात्र प्रकाश आणि छायाच बघतो तर मला वाटलं की प्रकाश आणि छायाचं ड्रॉइंग करणारे कलाकार कदाचित कमी असते